जय मल्हार न्यूज चॅनल च्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील दोंडाईच्या येथे युवासेनेतर्फे केंद्र सरकारच्या महागाई विरोधात थाळी बजाव ताली बजाव आंदोलन व खडी साखर वाटप। राज्याचे पर्यटन विकास मंत्री तथा युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने व सचिव वरुण सरदेसाई सहसचिव पंकज गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक 2 एप्रिल 2022 रविवार रोजी थाळी वाजवत व खडी साखर वाटप करत अनोखा आनंद सोहळा साजरा करण्यात आला। यावेळी वाचा आणि थंड बसा, ना नीती ना मेल, बस मेहंगा पेट्रोल डिझेल 100 पार हेच का आजचे दिन, मोदी सरकार बहुत हो गई महंगाई की मार, होश में आवो मोदी सरकार, देश सांभाले संता बनता बेहाल हो गई सारी जनता, ना नीती ना मेल, बस महंगा पेट्रोल डिझेल, असे घोषणा बॅनरबाजी उपस्थित करत पदाधिकारी यांनी हातात धरत केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आक्रमक आंदोलन केले आहे। यावेळी युवा सेनेचे जिल्हाप्रमुख आकाश कोळी, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे, जिल्हा समन्वयक डॉक्टर भरत राजपूत, उपजिल्हा संघटक कल्याण बागल, तालुका प्रमुख ईश्वर पाटील, छोटू पाटील, उपतालुका प्रमुख शैलेश सोनार, राका शेठ, विजय भोई, आबा चेते, राज ढोले, राकेश पाटील, राजू देशमुख, युवसेनेचे उपतालुका युवाधिकारी सुमित देशमुख, प्रदीप पवार, बापू राणा, उपशहर युवाधिकारी भूषण चौधरी, गणेश विसावे, लखन मराठे, महेंद्र धनगर, निखिल जयसिंगाणी, देवेंद्र अहिरे, विक्रम अहिरे, कैलास मालचे, जयेश बडबुजर, उमेश बागल, विक्की पाटील, भूषण कोळी, निलेश लोणारी, गोलू पाटील, मनोज पाटील व शिवसैनिक युवा सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार न्यूज, नंदुरबार। अब की बार मोदी सरकार, अब नहीं रहेगा कोई युवक बेरोजगार, अब की बार मोदी सरकार, अशा प्रकारच्या घोषणा देऊन आश्वासन देऊन जी खोटी फसवणूक मोदी सरकार ने 2014 पासून आतापर्यंत जनतेची केलेली आहे, आता खरं तर आम्ही या ठिकाणी जनतेचे, सर्वसामान्य लोकांचे या ठिकाणी खडी साखर वाटून अभिनंदन करीत आहोत की आपण जी आशा केली होती ती आजचे दिन या ठिकाणी आलेले आहेत। पेट्रोल बघता बघता 120 रुपया जवळ जाऊन पोहोचलेला आहे। घरगुती गॅसच्या